नमस्कार. असे करा इंग्रजी क्रियापदांचे अनेकवचन. कोणतीही क्रिया दर्शवणारा जो शब्द असतो त्याला क्रियापद म्हणजेच इंग्रजीत व्हर्ब म्हणतात. त्यामुळेच क्रियापदाला वाक्याचा आत्मा म्हटलं जातं, कारण वाक्याचा अर्थबोध क्रियापदामुळे स्पष्ट होत असतो. जर क्रियापदाचा योग्य वापर इंग्रजी बोलताना लिहिताना केला जात नसेल तर समोरचा आपल्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढू शकतो. आपल्याला जे काही बोलायचे आहे ते त्याच्यापर्यंत पोचणारच नाही, त्यामुळे क्रियापदांचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. म्हणूनच या लेखात आपण क्रियापदाचं एकवचन आणि अनेक वचनातलं रूप पाहणार आहोत, म्हणजेच सिंग्युलर आणि प्लुरल व्हर्ब्स कसे वापरायचे हे आज आपण या लेखातून पाहणार आहोत. नामाचं म्हणजेच नाऊनचं एक वचनातून अनेक वचनातून रूपांतर करताना त्या नामापुढे यस लावला जातो. उदाहरणार्थ बॉयचं अनेक वचन यस लावून बॉईज असं केलं जातं. तसंच पेटचं अनेक वचन पेट्स असं केलं जातं. यातून एक आणि अनेकाचा बोध आपल्याला होतो. पण साध्या वर्तमान काळाच्या क्रियापदात हा नियम बदलतो. एकवचनी क्रियापदाच्या पुढे यस लागतो तर अनेक वचनात तो नसतो. उदाहरणार्थ प्लेजचं अनेक वचनात रूपांतर करताना ते प्ले असं केलं जातं. सिंग्सचं अनेक वचनात रूपांतर सिंग असं होतं. कसं ते आपण पाहूया. उदाहरणार्थ द गर्ल सिंग्स मुलगी गाते. इथे नाम हे एकवचनी असून क्रियापदाला मात्र यस लागला आहे. द गर्ल्स सिंग मुली गातात. इथे नाम म्हणजे गर्ल्स अनेकवचनात असून त्याचे क्रियापद मात्र सिंग असे आहे. म्हणजेच काय तर यस लावल्याने नाम जसे अनेकवचन होतं तसं क्रियापदाचं होत नाही. द बस मूव्ज ऑन द रोड. यात बस हे सिंग्युलर नाऊन असून मूव्ज हे सिंग्युलर व्हर्ब आहे. द बसेस मूव ऑन द रोड. इथे बसेस हे प्लुरल नाऊन असून मूव हे प्लुरल व्हर्ब आहे, कारण बसचे अनेकवचन होताना म्हणजे बसेस होताना क्रियापदाचे अनेकवचन यस लावून होत नाही तर ते फक्त मूव असेच राहते. अशा पद्धतीनं नाऊन आणि व्हर्बची सांगड घालत वाक्य बनवले तरच त्याचा व्यवस्थित अर्थ समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. सिंग्युलर व्हर्ब्समध्ये यस किंवा यस लावला जातो. उदाहरणार्थ ही बेक्स, सी ऑक्स, इट कॉल्स, ही कॅचेस. प्लुरल व्हर्बमध्ये यस लावला जात नाही. उदाहरणार्थ दे बेक, वी ऑक, दे कॉल, वी कॅच अशा स्वरूपात ते वापरलं जातं. सिंग्युलर आणि प्लुरल कधी आणि कसं वापरायचं हे आता आपल्याला कळलं. आता त्याचे वाक्यप्रयोग कसे करायचे याची उदाहरणं आपण पाहूया. सिंग्युलर प्रिया बेक्स कुकीज. प्लुरल प्रिया अँड हर फ्रेंड बेक कुकीज. सिंग्युलर समीर ॲग्रीज
with the plan. Plural, Samir and his friends agree with the plan. Singular, he always catches the ball. Plural, they always catch the ball. आपण कुठेही कोणाकडेही इंग्रजी शिकण्यासाठी गेल्यावर ती व्यक्ती आपल्याला व्याकरणापासून शिकवण्याची सुरुवात करते. त्यामुळे इंग्रजी बोलायचं, लिहायचं असो किंवा ऐकून समजून घ्यायचं असो, व्याकरण आपल्याला आलंच पाहिजे. त्यातल्या अतिशय बेसिक नियमांमध्ये व्हर्बचं सिंग्युलर आणि प्लुरलचा समावेश असतो. त्यामुळे या लेखात दिलेल्या माहितीचा उदाहरणासह नक्की अभ्यास करा, त्याने निश्चित फायदा होईल. शिवाय तुम्ही काही उदाहरणं या अभ्यासातून तयार केली असतील तर ती देखील कमेंटमधून कळवा. धन्यवाद.